स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि एका ताईने मला कमेंट केली होती, पूजा ताईने, तर जेव्हा तुम्ही पितळच्या मूर्त्या साफ कराल देवाऱ्यातल्या, तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर कराल. तर याच्या आधी पण मी व्हिडिओ शेअर केला आहे, पण त्याला एक वर्ष झाले. तर चला म्हटलं तुमच्याशी पुन्हा शेअर करावं. आणि इतक्या लवकर होतात ना, नवीन चमक म्हणून लिक्विड आहे, मी दाखवते तुम्हाला. खूप फास्ट होतात, पितांबरीनं काही दिवसांना थोडंसं डल पडतात, पण याने इतकी शायनिंग येतं ना, आणि जास्त वेळ पण नाही लागत. तर तुम्ही तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा कशा झाल्या आहेत. आणि काय होते ना, आमच्या इथे धूळ खूप येते, त्यामुळे याच्यात इतकी धूळ बसते ना, आणि पन्नी ठेवली तर चांगलं नाही वाटत म्हणून नाही करत. तर आता आमची जागा तर नाही आहे कुठे धुवायला, तर इथंच धुवावं लागतं. त्यामुळे मग याच्यात ते पाणी जमा करते आणि मग ते पाणी झाडांना टाकून देते. तर हे बघा कसे झाले आहे. आणि पावसाळ्यामध्ये थोड्या मूर्त्या अजून डल होऊन जातात वातावरणामुळं. तर हे बघा आता याला पण हे करायचं आहे मला, सप्तमीवेच्या इथे. हे पण आहे आपला नागोबा, आपलं जे नागवंशी लोक आहेत त्यामुळे आपलं हे पण असतंच आपल्याकडे. तर चला. आणि हे पिंपळाच्या पानातलं इतकं छान आहे, मला बऱ्याच जणांनी विचारलं. मी हे अमरावतीवरून घेतलेलं आहे, तर याच्यात हळदी कुंकू सगळं राहते, अष्टगंध ठेवते मी याच्यामध्ये. आता सर्वप्रथम मी सगळ्या मूर्तीला पाणी लावून घेते. आणि जे लिक्विड आहे, चमको नावाचे लिक्विड आहे, दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल, कुठे पण मिळून जाईल. खूप ठिकाणी मी बघितलं हे लिक्विड मिळते, इझी मिळते. तर हा ब्रश घ्यायचा, आणि हा ब्रश मी रेग्युलर माझ्या मूर्ती घासासाठी स्पेशल आहे, वापरण्यातला ब्रश नाही आहे, नवीनच ब्रश आहे तो. तर पूर्ण मूर्तीला मी असं लिक्विड लावून घेतलं, आणि जसं लिक्विड लावतो ना तसतशी त्याची शायनिंग, जसं घासतो ना तसतसं बघा तुम्हाला दिसत असेल कसं मळ निघाल्यासारखा दिसतो. आणि जास्त काही करावं लागत नाही, स्क्रबने याच्यासाठी घासत नाही, मूर्तीची शायनिंग कमी होते त्याने, म्हणून नाही घासत. आणि ब्रश कसा काना कोपऱ्यात जातो, त्यामुळे मी ब्रश तेवढ्यापुरती वापरते. आणि पूर्ण बघा मूर्तीला छान लावला, आणि रंग कसा झाला होता तुम्हाला दिसत असेल. आता मी पूर्ण पाण्याने स्वच्छ करते, आणि याचं एक आहे बघा कसं काळपट पाणी निघत आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि इतक्या फास्ट बघा, 5 मिनिटांनी लागत, तुम्ही फक्त मूर्तीला लावून ठेवा आणि हाताने नॉर्मल करा. हाताने नसेल करायचं तर कॉटनचा कपडा घ्या, त्याने करा, खूप स्वच्छ निघते. आणि हे बघा इथे किती पिवळ्या झाल्या, तर ह्या पण तसाच करते मी. आणि जास्त दिवस टिकून ठेवायसाठी याला काय करायचं, आपण वरच्यावर पुसत राहायचं कोरड्या कपड्याने कॉटनच्या, त्यामुळे त्याची शायनिंग चांगली राहते. आता जसं मी ही मूर्ती स्वच्छ केली, लगेच हिला छान कोरड्या कपड्याने पुसून घ्यावं लागेल, नाहीतर याच्यावर डाग डाग दिसतात. तर तेवढं आपण काळजी घ्यायची, नाहीतर मग डाग दिसतात मूर्तीवर पाण्याचे थेंबाचे. तर आता ही मूर्ती मी एकदम स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली. आता बाकीचे मी जे आहेत भांडे पितळचे मूर्त्या पण आहेत ते घासत आहे. आता हे पण तुम्ही बघितलं होतं किती खराब दिसत होतं, इतक्या फास्ट होते ना, मला जास्त एवढं करायला 20 मिनिटाच्या वर लागलं नाही. खूप एमर्जन्सी असेल ना आपल्याला फास्ट करायचं असेल, तर हे फार छान आहे. आता ही छोटी मूर्तीमध्ये खूप कोरीव काम आहे या मूर्तीमध्ये, त्यामुळे याला खूप मला बारीक घासायचं होतं. तुम्हाला सानंद तिथे दिसत असेल डोकावून बघतांनी, तो आंघोळीला गेला होता. तर आता मूर्ती आपली स्वच्छ करणं चालू आहे इथे. आणि हे पण फास्ट कर, माझ्या हाताला तुम्हाला माहिती आहे लागलं होतं, जखम झाली, त्यामुळं मला जास्त काही करता नव्हतो येत, जोराने घासणं नव्हतं जमत. त्यामुळे हे लिक्विड माझ्यासाठी खूप चांगलं आहे, याच्यामुळं मूर्त्या पण छान निघाल्या माझ्या, आणि जास्त हाताला ताण पण नाही पडला. आणि तुम्हाला माझा चेहरा बघितल्यावर सुरुवातीला एक साईड थोडंसं सुजल्यासारखं दिसत असेल, तर हो माझ्या तोंडाला ज्या साईडने फोड आला आहे ना, तोंडाला म्हणजे जिभीला आला आहे, जिभीला आल्यामुळे एक साईड माझं पूर्ण सुजल्यासारखं झालं आहे, तुम्हाला सुरुवातीला दिसत असेल. आता हे बघा किती स्वच्छ निघाले, आणि किती कसे कलर झाले होते, याचे पिवळे धम दिसत होते याच्यासारखा. आणि आता बघा किती छान दिसत आहे मूर्त्या. तर इथं मी कॉटनच्या कोरड्या कपड्याने पूर्ण स्वच्छ पुसून घेतले आहे, तुम्हाला एकही डाग दिसत नसेल. आता इथे मूर्तीवर खूप धूळ झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि तिथले जे फुलदान होते साईडनं लावलं त्याच्यावर पण खूप धूळ झाला होता. म्हणजे 8 दिवसाच्या 8 दिवसा मला क्लीन करावं लागते, नाहीतर खूप धूळ साचतो तिथे. आणि हे बघा याला निर्म्याच्या पाण्याने बिलकुल धुवायचं नाही, नाहीतर ते पूर्ण खराब होऊन जाईल. साध्या पाण्याने मूर्ती पाण्यातून स्वच्छ करून घ्यायची. शिवाजी महाराजांची जी ब्लॅक मूर्ती दाखवली मी तुम्हाला ती. आणि हे बघा आपली पितळची भांडी, तर ही बघा किती छान दिसत आहे, किती सुंदर वाटत आहे, तर ती पण क्लीन झाली. आणि हे बघा माझी गौतम बुद्धाची मूर्ती किती मस्त दिसत आहे.
आणि पूजाताई तुमच्या रिक्वेस्टवर मी हा व्हिडिओ बनवला आहे. कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच मला बोलताना खूप त्रास होत आहे तरी आज मी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्याच्या एक साईड कसं सुजलेलं आहे ते. आणि इथे फर्निचरचा आवाज इतका येतो बोलता बोलता, तुम्हाला जेव्हा व्हिडिओ स्टार्ट होतं तेव्हा पण तुम्हाला आवाज खूप खटखट खटखट येतो, त्यामुळे मला म्यूट करावं लागतं बोलल्यावरही. सतत आवाज राहतो तो फर्निचरचा, त्यामुळे थोडा त्रास होतोच ती म्हटलं तरी. वंदना, आता लागते मी किचनचे कामं, माझं स्वयंपाक करायचा आहे आणि माझा हा त्रास थोडा कमी झाला आहे. आता बघू किती दिवस लागतात तर आता चला किचनचे कामं करते. आणि मी जे सांगितलं तुम्हाला की ते मूर्ती चमको पावडर इतकंच चांगलं पावडर आहे, ते तुम्हाला कुठेही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही 20 किंवा 22 रुपयाचंच आहे आणि मला तर ते 6 महिने झालं पुरतं. आणि तुम्हाला मेहनत बिलकुल करावी लागत नाही. जेव्हा तुम्ही ते मूर्तीला पावडरचं ओलं करून लावणे ठेवलं आणि थोडंसं हातानं असं मी बघितलं तुम्ही मेकअस केलं तर तुमची मूर्ती 5 मिनटं चमकते. जसं माझ्या हाताला खूप लागलं होतं त्यामुळं मग मी ते जास्त घासू नाही शकत, मग मी हे पावडर यूज केलं याने इतकं म्हणजे मला हाताचा जास्त त्रास नाही झाला आणि पटकन मला साफ करता आली. 5 मिनटं लागते तुम्हाला पूर्ण मूर्ती साफ करायला. जर तुम्ही काटा लावून जर केलं तरी 5 मिनटाच्या वर लागणार नाही. तर हा माझा आजचा मूर्तीचा व्हिडिओ. आणि ते पावडर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की दुकानात जाऊन घ्या. पूजाताई तुमची रिक्वेस्ट होती म्हणून हा ब्लॉग बनवला मी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भीम जय श्री.